विद्यार्थी मित्र सोन, आज आपले रज्जानी जी पेंटिंग छे तेनाबद्दल तो माहिती लेनी छे, पण रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट हा जो धड़ा छे पूर्ण कला अवलंबून छे। तर कला ही अशी गोष्ट छे की कलामुळे माणूस काय काय करू शकस। जसं आपण सचिन तेंडुलकरने उदाहरण लिहू शकतस की सचिन तेंडुलकरकडे क्रिकेट खेळवानी कला होती आणि म्हणून तो आज जगमा प्रसिद्ध छे। तसंच मित्र सोना अजून बराच नाव तुमले बराच उदाहरणं देऊ शकतो मी, पण वेळेना अभावी आपण रज्जा अगदी म्हणजे एकदम मध्य प्रदेशनं एक छोटंसं गावमा जन्माले उना आणि बाप वन जिल्ह्याना उपाधिकारी होतात आणि तरी त्या गोष्टीवर मात करीसन त्यांनी आपली कला जगन समोर मांडी। तर कला हाय जी मित्रासोन, तर कला ही सहजासहजी माणूसले येत नाही। कला हाय गोष्ट उपजतच जन्मापासूनच लागस। जसं आपण तुकाराम महाराजनं उदाहरण देऊ शकतस, तुकाराम महाराजले अभंग येत, त्या उपजत गुण होतात पहिलेपासून, मुळात गुण, त्या गुण त्यांना बाहेर पडणार। तसं आपण आपल्या जळगावनी बहिणाबाई चौधरीनं उदाहरण लिहू शकतस, बहिणाबाई चौधरी शिकेल होत्यात का? नाही ना, तुमले माहीत छे। तर मग बहिणाबाई चौधरी त्यासनी भाषामा, आपण तिले तावडी भाषा म्हणतस, ती तावडी भाषामा मन वढाय वढाय हाय कविता, काया मातीत मातीत हाय कविता, अशा बऱ्याच कविता बहिणाबाई चौधरीनी आपल्या कलानं माध्यमाई तयार कर्यात। तर कलाकार हाऊ उपजत तयार होस, म्हणजे त्यानं मूळ अस्तित्वच तसं रास आणि तिले फक्त आपला मेहनतनी जोड देणी पडस, तव तो कलाकार बाहेर पडस। आणि मित्र हो, खरंच तुमले जर कलाकार होवानी इच्छा होईन तर मी मन जे गाव शे भोकर म्हणून त्या गावनं एक उदाहरण देस। आमनं गावना नथ्थूभाऊ भोकरकर सोनवणे त्याज्या शेतस तेसनी महाराष्ट्रावर तमाशा मंडळ गाजी गे। आज महाराष्ट्रामा तुम्ही कोडे भी घ्यात तर नथ्थूभाऊ नाव थाय ओळखातस, नथ्थूभाऊ भोकर का। तर त्या नथ्थूभाऊनी एक सामान्य ढोर चारणारा पोरगा होता आणि तो ढोर चारणारा पोरगा त्यांनी सहज त्याला गाणानं वेड लागण, गाणं म्हणता म्हणता त्या माणूसनी एवढी मस्त टीम तयार करी आणि मोठं तमाशानं फड उभार। तर अशी कोणता लहानपासून तर मोठापर्यंत जरी आपण विचार करा तरी तो माणूस जर कलावर त्याला विजय मिळवणार होईल तर कोणताही म्हणजे जरी तुम्ही शिक्षण शिकेल राहणार नाही राहणार तरी सुद्धा तुम्ही कला जर तुमले अवगत होईन एखादी तर कलानं मुळे तुम्ही कुठला कुठे जाऊ शकतास। तर कला हाय खूप महत्त्वानी छे मित्र सोन, आणि कला आपलं जी कला आपल्याकडे होईल ती कलाले आपण पाठबळ द्यायला पाहिजे, तिना पाठपुरावा करायला पाहिजे आणि कला ही जास्तीत जास्त कशी चांगली होईल तिनं मागे आपण लागेसन राहायला पाहिजे। म्हणून आजना जो विषय छे रज्जानी पेंटिंग ते एक कलावर आहे। अहो रज्जा जो होता, रज्जा एक सामान्य माणूस, त्यांनी रीडिंग वर्क ऑफ आर्ट हा पूर्ण धडा रज्जानी पेंटिंगवर आहे। तर रज्जानी कला ही स्वतःनी कला डेव्हलप करी, ते स्वतःनं आत्मामय निघेल कला, म्हणजे त्याला आपण इंग्रजीमा म्हणतो इनर माइंड आर्टिस्ट प्रोव्हाइड बाय टू मिस्टर रज्जा। तर अशी रज्जानी कला आज आपण देखील राहणार आणि सर्वांनी लक्ष देसन ऐका। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपले आजना पाठ आनंदित करण्याचे सर्वांनी अगदी शांत राहीसन ऐका।